नाशिकच्या लासलगाव पिंपळगाव निफाड बाजार समितीतलं हे बोलकं चित्र. केंद्र सरकारनं कांद्याचं निर्यात शुल्क 40% केल्यानं कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झालेत. व्यापाऱ्यांनी थेट बंदची हाक दिली आहे, त्यामुळे इथं सकाळपासूनच कांद्यानं भरलेल्या ट्रॅक्टर्सच्या अशा रांगा लागल्या होत्या. अर्थात शेतकऱ्यांनी आणलेला कांदा भिजू लागल्यानं व्यापाऱ्यांनी आजच्या दिवसापुरता कांद्याची खरेदी केली. मात्र उद्यापासून नाशिक जिल्ह्यात एकही किलो कांदा खरेदी न करण्याचा पवित्रा 23 बाजार समित्यांनी घेतला आहे. फेब्रुवारी मार्चमध्ये अतिशय कांद्याला भाव नव्हते, 300-400-500 रुपये क्विंटलनी भाव जात असताना राज्य सरकारने आपल्याला त्या ठिकाणी अनुदान मिळवून दिलं 350 रुपये क्विंटलनी, म्हणजे 350 रुपये किलो त्या ठिकाणी अनुदान मिळालो. आणि आता एकच निर्णय घेत असताना 2500 रुपये जरी कांद्याला भाव असेल, 40% तर 10 रुपये किलो एवढे पैसे केंद्र सरकारकडे त्या ठिकाणी जमा होणार आहेत. मग जर एवढे पैसे जमा करत असताना ज्या ज्या वेळेस भाव कमी होतात त्या त्या वेळेला केंद्र सरकार राज्य शेतकऱ्यांना 1 रुपया पण त्या ठिकाणी दिला नाहीत, त्यांनी निधी उपलब्ध करणं ही चांगली गोष्ट आहे. परंतु ज्यावेळेस शेतकऱ्यांचे भाव कमी होतात, मग टमाटा असतील, कांदे असतील, द्राक्षे असतील, या शेतकऱ्यांना कोणी वाली राहिलं का नाही असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला. कांदा निर्यात शुल्काविरोधातल्या लढाईत आता शेतकरी संघटनाही रस्त्यावर उतरल्या. जोवर कांदा निर्यातीवरील अघोषित बंदी मागे घेतली जात नाही तोवर आंदोलन सुरूच राहील असा इशारा शेतकरी संघटनांनी दिलाय. शेतकऱ्यांना 2 रुपये मिळायला लागले आणि त्यांच्या मुलांचे लग्न मुलींचे लग्न करण्याची 2 वर्षापासून त्यांना अपेक्षा होती. हे पैसे मिळण्याच्या परिस्थितीत असताना केंद्र सरकारने निर्यात शुल्क लावून कांदा उत्पादकांवर महाराष्ट्रातल्या मोठा असा घोर अन्याय केलाय. भाव नाही भेटला तर मग आम्हाला आत्महत्या करायची पाळी येईल, कारण आता सोयाबीनचं बी पीक आता पाऊस पडत नाही, ते बी त्याचं बी वाटोळ झालंय आता. आणि मका बिक आता पाऊस पडत नाही त्याच्यामुळे सगळंच आता म्हणजे आता कांद्याचं सुद्धा तुम्ही वाढवलं म्हणजे आम्हाला आत्महत्या करायची वेळच आली ना. डायरेक्ट नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या लासलगाव बाजार समितीत जणू काही कर्फ्यू लावल्यासारखी परिस्थिती आहे. केंद्र सरकार जोवर आपला निर्णय मागे घेत नाही तोवर कांदा खरेदी होणार नाही असं सांगत व्यापाऱ्यांनी थेट केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान दिलंय. सर, अचानकपणे हा जो एक्सपोर्टवर लावलेला 40% कर आहे हा व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना न मानवण्यासारखा आहे. जे माल पोर्टवर पोहोचलेले आहेत, बॉर्डरवर पोहोचलेले आहेत, ते आधीच पोहोचलेले होते ह्या निर्णयाच्या आधी, ते माल सर्वात आधी रिलीज करावे अशी आमची सरकारला विनंती आहे. राज्यात नाशिक, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, अहमदनगर, सातारा हे जिल्हे कांदा उत्पादनात अग्रेसर आहेत. राज्यात पिंपळगाव आणि लासलगाव ही सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. राज्यातील एकूण कांदा उत्पादनापैकी 37% आणि देशातील 10% कांदा नाशिक जिल्ह्यात पिकवला जातो, तर देशातील कांदा उत्पादनापैकी 35% उत्पादन एकट्या महाराष्ट्रात घेतलं जातं. कांदा निर्यातीमुळे केंद्र सरकारला दरवर्षी 3-3.5 हजार कोटी रुपयांचं परकीय चलन मिळतं. यंदा पाऊस उशिरानं आल्यानं कांदा उत्पादनावर परिणाम झालाय. अवकाळी पावसामुळे फटका बसल्यानं साठवलेला उन्हाळी कांदाही सडू लागलाय. त्यामुळे केंद्रानं भरघोस निर्यात शुल्क वाढवल्यामुळं कांदा उत्पादकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. राज्यातील कांदा उत्पादकांसाठी राज्य सरकार काय भूमिका घेणार आणि केंद्र यावर काय तोडगा काढणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. योगेश खरे, Zee24 तास, नाशिक. विकासाचा ध्यास म्हणजे